डन ऑल डन सरजी दिल्लीत आहात आज अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ इंडिया अलायन्सने जी रॅली आयोजित केली आहे तुम्ही सहभागी होता काय या रॅलीत सहभागी होण्यामागची तुमची भूमिका काय साहजिकच आहे की आपल्याला सर्वांना लक्षात असेल अरविंदजी माझ्या घरी आले होते आणि त्यांनी देशामध्ये जी काही एक हुकुमशाही येऊ पाहते किंवा आलेली आहे त्याविरुद्ध आपण सर्वांनी एक होण्याची कशी आवश्यकता आहे हे मला सांगितलं होतं. स्वतःहून आले होते, त्यांनी एक पुढाकार घेतला आणि नेमकं निवडणुकीच्या तोंडावरती जसं हेमंत सोरेनजीने अटक केली, अरविंद केजरीवालजीने अटक केली, याचा अर्थ असा की हुकुमशाही येईल अशी भीती नाही. आता हुकुमशाही आल्यातच जमा आहे. खुल्या वातावरणामध्ये निवडणुका होऊ द्यायला पाहिजेत. अनेक व्यक्ती आपण अशाही पाहतो आहोत की ज्यांच्यावरती भारतीय जनता पक्षाने आरोप करून पक्षात घेऊन त्यांच्या केसेसच बंद करून टाकल्या आणि जे लोक बोलतात त्यांच्यावरती केसेस टाकून त्यांना अटकेमध्ये टाकलं जाते. तर ही काही लोकशाही चांगली आहे असं मानण्याचं लक्षण नाही आहे. हे काही लक्षण चांगलं नाही आहे. या हुकुमशाहीचा कसा सामना करणार तुम्ही? हुकुमशाहीचा सामना आम्ही जनतेसमोर जातो आहोत आणि माझा महाराष्ट्राची आता हे दौरा सुरू झालेलाच आहे. थोडंसं मी वेग हळू केला आहे तो एवढ्यासाठी कारण निवडणुकांच्या तारखा पुढे गेल्या आहे. पण जिथे जिथे जातो आहे प्रचंड गर्दी मला स्वागतासाठी उभी असते, सभेला गर्दी आलेली असते आणि सगळ्यांच्या मनामध्ये एक उद्वेग आहे, संताप आहे. ज्या पद्धतीने गद्दारी करून महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार पाडलं, गद्दारी करून सरकार स्थापन केलं आणि जे चित्रविचित्र आता त्यांचे सगळे सोबती एकत्र घेण्याचं त्यांचं काम चालू आहे ते पाहिल्यानंतर जनता वाट पाहते. हेच आहे ना, आता त्यांच्याकडचे जे ठग आहेत त्यांच्यावरच्या सगळ्या केसेस मागे घेतल्या जात आहेत. त्यांचं बिंग फुटल्यानंतर आता निवडणूक रोख्यांचं बिंग फुटल्यानंतर केजरीवालना अटक झाली कारण त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा लाभार्थी हा भाजप आहे आणि तो कसा लाभार्थी आहे त्यांनी अनेक आता हे बिंग फुटले. अनेक अशा कंपन्या आहेत की एक तर त्यांच्यावरती धाडी टाकल्या गेल्या त्याच्यानंतर त्यांना निवडणूक रोखे मिळाले, नाही तर रोखे मिळाल्यानंतर त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालेले. हे बिंग फुटल्यानंतर लक्ष विचलित करण्यासाठी केजरीवालना अटक करण्यात आलेली आहे. एवढं सगळं असूनही महाविकास आघाडीत समन्वय दिसत नाहीये. महायुती तरी कुठे दिसतोय? महायुतीमध्ये समन्वय नाही म्हणून महाविकास आघाडीत समन्वय ठेवायचा नाही का? माझं काय म्हणणं आहे की तुम्ही एकतर्फी प्रश्न विचारण्यामध्ये काय अर्थ नाही आहे. निवडणूक म्हटल्यानंतर शिवसेना भाजपा युतीमध्ये सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये ह्या एक थोडं जागा वाटपाच्या आधी हे प्रकार व्हायचे पण या पद्धतीने आता हे महायुती आघाडीचं फॉर्मेशन झाले म्हणजे एक असा गोंडस शब्द होता नैसर्गिक काय म्हणतं त्याला गठबंधन. आता महायुतीमध्ये आहे ते किती त्याला नैसर्गिक म्हणायचं का? हे कोणतं आहे म्हणजे सगळ्या भ्रष्टाचारानं सोबत घेऊन तुमची युती तुम्ही पुढे नेते हे नैसर्गिक आहे का? म्हणजे भ्रष्टाचार हा तुमचा नैसर्गिक गुणधर्म आहे का? तर त्याच्यामुळे पहिलं त्यांच्यामध्ये वाटेल त्याला घेऊन जी युती करतायत तर त्यांचा ताळमेळ बघा. महाविकास आघाडीचं उत्तम चाललेलं आहे ते ठीक आहे. मला नाही वाटत मुळामध्ये ही सगळी या एजन्सी ज्या भाडोत्री असतात तुम्हाला कल्पना आहे. त्यांच्या विचारांना मी काय दोष देत नाही, त्यांना जसं वरनं आदेश येतात तसं ते करतात. बीजेपीची आता ही केविलवाणी धडपड सुरू आहे. खरे ठग कोण आहेत हे निवडणूक रोख्यांचं भांडं फुटल्यानंतर लोकांच्या समोर आलेलं आहे आणि ठगोंका मेळा म्हणजे तुम्ही एक फोटो दिसत नाही आहे, उलट त्याच्यामध्ये हे सगळे भाजपाचे फोटो दिसले पाहिजेत कारण ठग ते आहेत. त्याच्यामुळे ठगोंका मेळा हा त्यांच्याकडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले सगळे मुख्य ठग मग हे त्यांच्याकडे गेल्यामुळे त्यांचा पक्ष आता मोकळा झाला. अजित पवार हे ठग होते, हसन मुश्रीफ ठग होते, प्रफुल्ल पटेल ठग होते आणि हे आम्ही म्हणत नाही किंवा उद्धवजी म्हणत नाही, त्यांनीच म्हटलेले. हे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री सांगत होते. हे सगळे ठग त्यांनी तिथे घेतल्यामुळे कदाचित राष्ट्रवादी ठग उरले नसते. त्यांचं काहीतरी गफलत झाली असेल. ठग त्यांनी होते, सगळे ठग त्यांनी घेतल्यामुळे आता आम्ही सुद्धा ठगमुक्त झालेलो. पण भूकंप मुक्त झाला आता.